आता नजर टाकूयात लोकल टू ग्लोबल पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार चारुदत्त दुखंडे यांचं निधन. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात असणार महिला व्यवस्थापित मतदान केंद्र, सर्व अधिकारी महिलाच असणार. बारामती नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील तिजोरी फोडली, 17 लाख रुपयांची रोकड लंपास. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचा काँग्रेस प्रवेश, उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता. ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांच्याऐवजी भाजपच्या मनोज कोटक यांना उमेदवारी द्यावी, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांची भूमिका. माढ्यामध्ये भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याऐवजी विजयसिंह मोहिते पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता. राजकीय वर्तुळात उत्सुकता. ऐन उन्हाळ्यात महावितरणकडून वीज दरवाढ, 1 एप्रिलपासून 6% दरवाढीची अंमलबजावणी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील एक मार्गिका गुरुवारी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत राहणार बंद. राज्याचे मुख्य सचिव म्हणून UPS मदान यांनी स्वीकारला पदभार. एकनाथ खडसे यांना हायकोर्टाचा धक्का. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यांना स्थगिती. प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीवर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण, बीडमधील धक्कादायक प्रकार. भारताकडून अँटी सॅटेलाइट मिसाईल चाचणी यशस्वी, DRDOच्या शास्त्रज्ञांचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक.